हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड फोर्थ, पेज नंबर 32 एंड द टॉपिक नेम इज लेट्स टॉक। टॉक म्हणजे बोलणे। लिसन केअरफुली एंड स्पीक। लक्ष देऊन ऐका आणि बोला। लेट्स टॉक। बघा, ए बी ए बी इथे दोन मुलांमधील कॉन्वर्सेशन म्हणजे संभाषण दिले आहेत। ए आणि बी इथे दोन मुले आहेत। बघा, इथे आपण या मुलाला, या बॉयला ए नाव देऊया आणि गर्लला बी हे नाव देऊया। ओके, सो दिस बॉय नेम इज ए and this girl name is B. So, ते दोघे काय बोलतात ते आपण पाहूया। A says, guess what I have in my hand. A म्हणतो, तू गेस कर, म्हणजे अंदाज लाव, माझ्या हातामध्ये काय आहे। What I have in my hand. माझ्या हातामध्ये काय आहे सांग पाहू। ओके, गेस म्हणजे अंदाज लावणे। बी सेज, बी अ टॅमरिंड सीड। बघा, टॅमरिंड सीड म्हणजे चिंचोका, म्हणजे चिंचोक्याचं बी। ओके, ए सेज, हाऊ डीड यू गेस, तू कसे काय ओळखले। ए म्हणतो, तू कसं काय ओळखले, हाऊ डीड यू गेस। गेस म्हणजे अंदाज लावणे, ओळखणे। ओके, हाऊ डीड यू गेस। बी सेज, दॅट्स अ सिक्रेट। बी म्हणतो, म्हणजे बी म्हणते, तेच तर एक रहस्य आहे। सिक्रेट म्हणजे रहस्य, तेच तर सिक्रेट आहे। Now guess what I found. आता तू ओळख, मला काय सापडले आहे। Found म्हणजे सापडणे। Now guess what I found. आता तू गेस कर, मला काय सापडले आहे, मला काय सापडले असेल। A says, is it something to eat? असे काही आहे का जे आपण खाऊ शकतो। ईट म्हणजे खाणे, खाण्यासारखी गोष्ट आहे का। इज इट समथिंग टू ईट। बी सेज, नो, नाही। ए सेड, इज इट समथिंग टू रीड, मग वाचण्यासारखी गोष्ट आहे का ती। इज इट समथिंग टू रीड, रीड म्हणजे वाचणे, मग वाचण्यासारखी गोष्ट आहे का ती। इज इट समथिंग टू रीड। बी सेड, नो, नाही। ए सेड, इज इट समथिंग टू राईट विथ, मग ज्या गोष्टीने आपण लिहितो, लिहिण्यासाठीची गोष्ट सापडली आहे का, म्हणजे राईट म्हणजे लिहिणे। इज इट समथिंग टू राईट विथ, कशाने आपण लिहितो अशी काही गोष्ट सापडली आहे। बी सेड, नो, नाही। ए सेड, इज इट समथिंग टू प्ले विथ, मग खेळण्यासाठी एखादी गोष्ट सापडली आहे का। प्ले म्हणजे खेळणे, ज्या गोष्टीसोबत आपण खेळतो अशी खेळण्यासाठी एखादी गोष्ट सापडली आहे का, एखादी वस्तू सापडली आहे का। इज इट समथिंग टू प्ले विथ। बी म्हणतो, नॉट रिअली। बी सेड, नाही, खरंच नाही। रिअली म्हणजे खरोखरच, नाही, नॉट रिअली। ए सेड, आय गिव अप, यू टेल मी। गिव अप म्हणजे सोडणे, सोडून देणे। ए म्हणतो, जाऊ दे, मी हरलो, हरलो मी, तूच सांग मग काय आहे ते। यू टेल मी, तू सांग, मी हरलो, आय गिव अप। गिव अप म्हणजे हरणे। यू टेल मी। बी सेड, इट्स अ फीदर। बी म्हणते,
ते फीदर आहे. फीदर म्हणजे मोर पीस. ओके, पहा हे जे आहे हे मोर पीस म्हणजेच फीदर. ओके, याला पीस असे म्हणतात. दिस इज व्हॉट फीदर. ओके, फीदर, इट्स अ फीदर. मला ते मोरपीस सापडले आहे. जे काही आहे ते पीस आहे. फीदर म्हणजे पीस. आय फाउंड इट अंडर द बनियान ट्री. मला ते बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड. बघा, बनियान ट्री, बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड. ओके, वडाचे झाड. आय फाउंड इट अंडर द बनियान ट्री. मला ते वडाच्या झाडाखाली सापडले आहे. बघा, इथे ती मुलगी दिसत आहे आणि ती झाडाखाली ते काहीतरी उचलत आहे. फीदर उचलत आहे. फाउंड म्हणजे सापडणे. ओके, आय फाउंड, मला सापडले. इट अंडर, अंडर म्हणजे खाली. बनियान ट्री, अंडर द बनियान ट्री, वडाच्या झाडाखाली सापडले आहे. इट्स अ फीदर, ते पीस आहे. ओके, अशा प्रकारे ह्या दोघांमधील कन्व्हर्सेशन, संभाषण आपण पाहिले आणि ते झालेले आहे. सो लेट्स टॉक, दिस टॉपिक इज कम्प्लीटेड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फ्रेंड्स.